बोर होत असल्यावर कोणाचं मन नाही करत किचनमध्ये उभं राहायला, तर ही चिकन रेसिपी 15 मिनिटांमध्ये आराम के साथ बनू शकतात। मस्त झणझणीत, तर ही बनवा खूप सोपी रेसिपी। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? वेलकम टू स्नेहल्स किचन। त्यासाठी मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, क्लीन करून साफ करून घेतलेलं हे। तर आता आपण ह्यात सगळे मसाले ॲड करूया आणि 10 मिनिटात चिकन बनवूया। यात मी हिरवं वाटण टाकलं आहे, जे मी आधी पण तुम्हाला दाखवलेलं आहे। हे आपल्याला 2 टेबलस्पून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून गरम मसाला किंवा मालवणी मसाला आणि 1 मोठा चमचा टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून लावून घ्यायचं आहे, मॅरिनेट नाही करायचे। फक्त हे आपण लावून घेतो आधी की तेलात मसाले न घालता आपण चिकनला लावतो आहे, कारण की चिकनला ती एक मग वेगळी अशी मस्त स्पायसी चटपटी अशी टेस्ट येते। त्यासाठी आपण हे मिक्स करून साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करूया। तर मी गॅस ऑन करते आणि त्यावर कढई ठेवून यात मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं, तुम्ही कमी जास्त करू शकतात। आणि मेन कसं आहे की आपल्याला जास्ती भांडी निघणार नाही आहेत एका कढईत, नाही तर एका कुकरमध्ये आपल्याला हे सगळं घालायचं आणि झालं आपलं चिकन। आता हे सगळे मी खडे मसाले घेतलेले, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे दिलेले आहेत किती घेतलेले। हे आधी तेलात टाकून आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा काही परतवायचा नाही आहे एवढा, आपल्याला हलका थोडासा टॉस करायचा आहे, साधारण 1/2 मिनिट करा। ही झटपट रेसिपी असल्यामुळे काही आपल्याला जास्त करायचं नाही आहे। मी तमालपत्र घ्यायला विसरलेली, तर तुम्ही आत्ता घातले, तुम्ही आधीच घाला। आता यात मी मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला, तो घालते। आलं लसूण पेस्ट आपण चिकनला लावली आहे तर यात घालायची गरज नाही आहे, आणि मसालेही यात घालायचे नाहीत कारण की आपण सगळं चिकनला लावलेलं आहे। आता हे थोडं परतून घेऊया 1/2 मिनिट असं। टोमॅटोला काही गळवायचं नाही आहे, काही नाही, आपल्याला काही असं शिजवायचं नाही आहे। सुप्पर फास्ट चिकन बनवायचे, आज किचनमध्ये जायला बोर होत आहे म्हणून आपण ही रेसिपी बनवतो आहे। आता आपण हे जे मसाला लावलेलं चिकन आहे ते घालूया आणि थोडं 1 मिनिट आपण तेलावर परतून घेऊया त्याला। माझं जेव्हा मन नसतं की काय बनवायचं आहे आणि काहीतरी नॉनव्हेज बनवायचं आहे, तर ही रेसिपी मी हमेशा बनवत असते, कारण की ही भाताबरोबर चांगली लागते, भाकरीबरोबर चांगली लागते आणि तांदळाच्या भाकरीबरोबर तर नक्की ट्राय करा। मी चपातीबरोबर खाल्ली आज, पण तांदळाची भाकर अप्रतिम लागते ह्या करीसाठी। हे बघा, असं साधारण 1 ते 1.5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे, जास्त परतवू नका। तुम्हाला यात हिरवी मिरची कापून घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात। माझ्याकडे एवढं तिखट खात नाही म्हणून मी काय घातली नाही, कारण की हिरवं पेस्टमध्ये पण हिरवी मिरची आहे। आता ज्या आपण वाटीमध्ये मिक्स केलेलं त्याच्यात मी थोडं पाणी घालून यात घातले, साधारण 1/2 कप। जास्त पाणी घालू नका, कारण की चिकनला पाणी सुकतं आणि नंतर मग खूपच पाणीदार होणार ते। जास्त पाणी घालू नका, 1/2 कप इनफ। आता याचं आपण 3 शिट्ट्या करून घेऊया। असे जेव्हा रेसिपीज असतात की झटपट बनतात, काही काही त्याचं प्रिपेरेशन नसतं, काही नसतं, तर तेव्हा जो बनवतो तो जेवायलाही एन्जॉय करतो, मग फॅमिलीला टाईम पण देऊ शकतात। नाहीतर कसं आहे की 1-2 तास ते किचनमध्ये उभं राहून आपल्याला बोर होतं आणि मग बाहेर आलो की आपण थकलेले असतो। आता 3 शिट्ट्या झाल्या आहेत, कुकर थंड झालं आहे, आता आपण ओपन करूया। मस्त कलर पण आला आहे, तर्री पण आलेली आहे आणि चवीला तुम्ही विचारू नका, एवढं यमी होतं। स्टीम राईस आणि चपातीबरोबर हे खा आणि एन्जॉय करा। मस्त वरतून आता कोथिंबीर चिरून घाला
लिंबू कांदा बरोबर एन्जॉय करा। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।